नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते शिकणार आहोत. त्याकरता तुम्हाला मोडचं बटन 1, 2, 3 वेळेस प्रेस करायचं आहे. त्यानंतर मॅट म्हणून ऑप्शन असणारे त्याला 2 प्रेस करायचं आहे. इथे तुम्हाला मॅट लिहून येणार. त्यानंतर पुढे शिफ्ट प्रेस करून तुम्हाला 4 नंबरचं बटन प्रेस करायचं आहे, की जिथे येल्लोमध्ये तुम्हाला मॅट लिहिलेलं असणार आहे त्याला 4 करा. सगळ्यात पहिले आपल्याला ह्या मॅट्रेसेक्सचे डायमेन्शन्स आपल्याला इथं प्लेस करायचे आहे. तर सर्वप्रथम आपण ए मॅट्रेसेक्स घेणार आहोत. त्यासाठी डायमेन्शनसाठी आपण 1 प्रेस केल्यानंतर ए मॅट्रेस आपल्याला घ्यायचा आहे, त्यासाठी 1 प्रेस करा. 1 प्रेस केल्यानंतर मॅट्रेसेसची साईज आपली 3x3 आहे, त्यामुळे आपण एमची व्हॅल्यू 3 घेणार आहोत, इज इक्वल टू एनची व्हॅल्यू देखील 3 घेणार आहोत, इज इक्वल टू. त्यानंतर आपल्याला मॅट्रेसेस A11 म्हणजे A11 म्हणजे हा असणार आहे A11, A12, A13. त्याच पद्धतीने आपण सगळ्या व्हॅल्यूज आता पुट करणार आहोत. A11 म्हणजे 12, A12 म्हणजे 8, 4, 3, 17, 14, 9, 8 आणि 9. याचबरोबर आपल्याला ए मॅट्रिक्स कम्प्लीट झालेला आहे. पुन्हा आपल्याला बी मॅट्रिक्स करण्यासाठी शिफ्ट 4 बटन प्रेस करायचं आहे. त्यानंतर डायमेन्शन्समध्ये पुन्हा जायचं आहे, बी मॅट्रिक्स आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून त्यासाठी 2 प्रेस करायचं. त्यामध्ये देखील आपल्याला पुन्हा एम आणि एनची व्हॅल्यू विचारणार आहेत. तर एम इथे आपल्याला 3x3चाच आहे, म्हणून आपण 3 इज इक्वल टू. इथे देखील आपल्याला बी मॅट्रेसेस 1 1, सिम्पली त्याच पद्धतीने आपण इथे व्हॅल्यूज पुट करणार आहोत. 5 19 3 6 15 9 7 8 16. या पद्धतीने आपले दोन्ही मॅट्रिक्सेस आता आपले पुट झालेले आहेत. त्यासाठी आता आपल्याला सॉल्व कसं करायचं आहे. सॉल्व करताना आपण सिम्पली शिफ्ट बटन प्रेस करून मॅट्रिक्समध्ये जाणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन प्रेस करायचं आहे. मॅट्रिसेसमध्ये 3 प्रेस करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला आता ए मल्टिप्लाय बाय बी करायचं आहे, त्याकरता आपण ए प्रेस करणार आहोत. मल्टिप्लाय बाय शिफ्ट 4, त्यामध्ये पुन्हा आपल्याला मॅट्रिसेसमध्ये जायचं आहे, त्यासाठी आपण 3 प्रेस करणार आहोत. आपला बी मॅट्रिक्स आहे, त्यासाठी 2 इज इक्वल टू करणार. आपण इज इक्वल टू केल्यानंतर असं तुमच्यासमोर एरर येणार आहे, घाबरून जायचं काहीच कारण नाही. सिम्पल क्लिअर करा, पुन्हा एकदा शिफ्ट जा, 4चं बटन प्रेस करा, मॅट प्रेस करा, 1 प्रेस करा, मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन पुन्हा शिफ्ट दाबून 4 प्रेस करायचं आहे. पुन्हा मॅट्रेसेसमध्ये जायचं आहे आणि बीसाठी 2 प्रेस करायचं आणि इज इक्वल टूचं बटन प्रेस करायचं. अशा पद्धतीने तुमच्यासमोर रिझल्ट येणार आहेत. हे रिझल्ट आपण आता इथे लिहून घेऊयात. बघा, सिम्पल आन्सर आपल्याला आता इथे लिहायचे आहेत. आन्सर्स लिहिताना आपण बघा, 136 अशा पद्धतीने एक एक व्हॅल्यूज आपण इथे करणार आहोत. इथे इज इक्वल टूचं बटन न प्रेस करता तुम्हाला इथे राईटचं बटन प्रेस करत चालायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुढची व्हॅल्यू भेटणार आहे 380 172. अशा पद्धतीने आपण सगळ्या पुढील व्हॅल्यूज लिहिणार आहोत. सिमिलर मेथडने आपण खूप साऱ्या मॅट्रेसेसचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका.